आता एक सविस्तर बातमी पाहूयात. कोसळणाऱ्या पावसानं भाज्यांच्या किमतींवर परिणाम झाल्याचं चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची नासाडी झालेली आहे आणि त्यामुळे आवक घटली आहे. आणि ज्या भाज्या 20 रुपये किलोनं विकल्या जात नव्हत्या त्यांनी 50 रुपये किलोनं आता त्या विकल्या जात आहेत. यात प्रामुख्यानं पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर नासल्या असल्यानं खरं तर आवक खूप कमी झाली आणि मेथीसह इतर पालेभाज्या महागल्या असून ग्राहक नाराज असल्याचं व्यापारी सांगतायत. तर आवक अशीच जर राहिली तर सणासुदीला भाज्या घेणं परवडणार नसल्याचं व्यापारी म्हणतात. मालाची खराबी झालेली, पाऊस कंटिन्यू आहे. 7 दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का 40 रुपये 50 रुपये 60 रुपये गड्डी विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही 50 रुपये ते पण 50 रुपये विका लागते. पावसामुळे माल खराब झाले, नासले, जागेवर नुकसान झाले शेतकऱ्यांची. बीड जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पावसामुळे मंदावली आहे. चिखली तालुक्यातील पळसखेड गावाच्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यानं दोरीच्या सहाय्यानं वाट काढत ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली आणि त्यामुळे पळसखेड भट गावातील पुलाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी होती. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बुलढाणा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. सततच्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवलाय आणि लातूर जिल्ह्यातल्या 5 तालुक्यात सोयाबीन आणि कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. वाशिम परिसरात सलग 3 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकबुर्जी प्रकल्प 100% भरला असून प्रकल्पाचा सांडवा प्रवाहित झालाय. दरवर्षी जुलै महिन्यातच हा सांडवा प्रवाहित होत असतो, मात्र यावर्षी जून ते जुलै महिन्यात कमी पडलेल्या पावसामुळे प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता. आता एक मोठी बातमी. वाशी येथील एपीएमसी बाजारात कोथिंबिरीनं 100 ओलांडलेली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं यंदा कोथिंबिरीचं उत्पादन घटलं असून याचा परिणाम कोथिंबीरच्या दरावर झालेला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर हे 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहेत. आवक कमी झाली आहे आणि मागणी जास्त असल्यानं कोथिंबीरचे दर वधारले असून आणखी 1 ते 2 महिने कोथिंबीरचे दर हे चढे राहणार असल्याचं व्यापारी सांगतात. त्यामुळे ग्राहक आता जास्तच महागाईनं त्रस्त झाल्याचं चित्र आहे. कोथिंबिरी 20 रुपयापासून तर 200 रुपये जोडीपर्यंत. नाशिक आपल्याला 200 रुपये 1 किलोचा 2 किलोचा बंडल नाशिक 150 ते 200 रुपये भेटेल. त्याच्यानंतर जी कर्नाटकवरून कोथिंबिरी येते छोटी गड्डी ती 50 रुपये 60 रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती 20 रुपये 30 रुपये भेटेल खराब झालेली. वारं वाढण्याचं कारण निसर्ग आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं सगळे टोटल पाऊस झाल्यामुळं आणि भरपूर प्रमाणात पाऊस झाला, पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली, कोथिंबीर नष्ट झाली.